कोल्हापूर जिल्हा मूक कर्णबधीर संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत नाशिकच्या विवेक वाटपाडे यानं विजेतेपद आणि भूषण पवारनं उपविजेतेपद पटकावलं मुंबईच्या दीपक खानोलकरला तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं महाराष्ट्र राज्य मूक कर्णबधीर बुद्धिबळ निवड स्पर्धेचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं होतं पुरुषांच्या खुल्या गटातील स्पर्धा स्विस लीग पद्धतीनं घेण्यात आली त्यामध्ये अग्रमानांकित नाशिकचा विवेक वाटेपाडनं साडेचार गुण मिळवून अजिंक्यपद पटकावलंय चार गुण मिळवून भूषण पवारनं उपविजेतेपद पटकावलं मुंबईच्या दीपक खानोलकरला तृतीय स्थानावर समाधान मानावं लागलंय मुलांच्या ज्युनियर गटात जयसिंगपूरच्या पियुष कदमनं सहभाग नोंदवला विजेत्यांना संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मोरे सदस्य प्रशांत पिंगळे गौरव शेलार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली या स्पर्धेतून गुजरात इथं सत्तावीस ते एकतीस जुलै दरम्यान होणाऱ्या मुखकर्ण बधिरांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली आहे यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले उत्कर्ष लोमटे मनीष मारुलकर जिल्हा मुकबधीर असोसिएशनचे अध्यक्ष उद्धव पन्हा कर अमेय गवळी तेजस मुरगुडे उपस्थित होते